लोकांवर हल्ला करणे, त्यांना जखमी करणे, ज्यामध्ये 10 वर्षाची शिक्षा आहे. पुन्हा कलम 143, 47, 48, 49 अशा प्रकारचे डकैती, खंडणी, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान, घातक शस्त्रांचा वापर असे भयंकर गुन्हेगारीचे कलम त्यांच्यावर त्या ठिकाणी लागलेत. खदान पोलीस स्टेशन ठाण्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारे गुन्हेगारी स्वरूपाचे त्यांच्यावर मोठे गंभीर गुन्हे आहेत. कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये पुन्हा सगळे पुढचे कोतवाली पोलीस स्टेशनला जवळपास 16 एकत्रित गुन्हे या ठिकाणी या साजिद खान पठाणवर झालेले आहेत. आणि त्याच्यामुळे काँग्रेसचं असली स्वरूप, भारत जोडो या ठिकाणी बोलायचं आणि भारत तोडोची भाषा करणाऱ्यांना अधिकृत काँग्रेसची उमेदवारी द्यायची, यावरून काँग्रेसचं खरं स्वरूप महाराष्ट्रातील जनतेसमोर प्रकर्षानं येत आहे. भारत जोडो न्याय यात्रा करतात, परंतु सर्वसामान्य जनतेवर अन्याय करण्याचं काम अशा प्रकारचा दंगेबाज उमेदवार देऊन, खंडणीखोर उमेदवार देऊन काँग्रेसने या ठिकाणी केलं आहे. निश्चितपणे तुम्ही उमेदवारी दिलीत, परंतु जनतेच्या न्यायालयामध्ये या ठिकाणी त्या उमेदवाराला त्याची जागा दाखवण्याचं काम अकोल्याची जनता निश्चितपणे करेल. आणि काँग्रेसला थोडी लाज शरम काही उरली असेल तर त्यांनी अशा दंगेबाज, खंडणीखोर, गुन्हेगारी, अगदी जन्मठेप, 10-10 वर्षाची सजा भोगू शकणारी, कलमं असणाऱ्या उमेदवाराची उमेदवारी मागे घेईल का आणि जनतेच्या न्यायालयात जाईल का, अशा प्रकारचा या ठिकाणी माझा काँग्रेसला सवाल आहे. काय प्रश्न? भाऊ, राहुल गांधी आपण जर बघितलं असेल तर नुकताच त्यांचा दौरा महाराष्ट्रात संपलेला आहे. ते म्हणते की नफरत छोडो भारत छोडो असं त्यांनी घोषणा केली होती. आता तुम्ही आरोपी पुरावा, त्यांनी नफरत छोडो नाही, नफरत समाजामध्ये निर्माण करणारे नफरत जोडो अशा प्रकारचे त्यांचे अभियान आहे. आणि त्याच्यामुळं जो खंडणीखोर आहे, ज्याने त्या ठिकाणी ज्याच्यावर 16 गुन्हे आहेत, तो काही समाजामध्ये सौहार्दाचं वातावरण करणार आहे का? तो समाजामध्ये नफरत घालवून अगदी स्नेहाचं वातावरण निर्माण करणार आहे. त्यामुळे राहुल गांधींचा असली चेहरा, कारण एखाद्या अकोल्यासारख्या ठिकाणी तुम्हाला जर नफरत सोडायची असेल तर एक सर्वसमावेशक, जनतेला भावणारा, जिव्हाळा देणारा उमेदवार असायला हवा. परंतु गुन्हेगारांना पाठीशी घालणं हे त्यांचं धोरण आहे की काय, त्या भावनेतनं नफरत जोडो ही केवळ राहुल गांधीची नौटंकी होती हे स्पष्ट होते. नाही, एक लक्षात ठेवा, लोकशाही आहे, प्रत्येकाला त्या ठिकाणी निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. वाद विवाद, मत मतांतर या निवडणुकीत होतं, परंतु एक लक्षात घ्या, ही निवडणूक सगळ्या इक्वेशनच्या पलीकडची निवडणूक आहे. ही निवडणूक मोदी साहेबांसाठी निवडणूक होणार आहे, ही निवडणूक देशाची निवडणूक आहे. त्याच्या कुठल्याही प्रकारचे वादविवाद असतील, उमेदवारांवरून त्या ठिकाणचे विसंवाद असतील, जातीपातीच्या पलीकडं, पक्षाच्या पलीकडं देशातील जनता ही निवडणूक हातात घेणार आहे. आणि तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावेत ही जी देशवासियांची इच्छा असल्यानं अशा प्रकारच्या कुठल्याही गोष्टीचा परिणाम होणार नाही. साधू संतांचा आशीर्वाद पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना आहे, आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे आपापसात काही असेल, परंतु साधू संतांना किंवा हिंदू धर्माला मानणाऱ्या सगळ्या सनातनी लोकांचा त्या ठिकाणी आपल्याला मोदी साहेबांना समर्थन त्या ठिकाणी असेल.
नाही, मला वाटतं प्रणिती शिंदे आमच्या उमेदवाराचं भारतीय जनता पार्टीचं कौतुक करेल असं वाटायचं काही कारण नाही आहे. पहिलं नाकाने कांदे सोलताना प्रणिती शिंदे किती गावांमध्ये त्या मतदारसंघामध्ये फिरल्या याचं आत्मपरीक्षण त्यांनी करावं. आमचा पक्ष आहे अभेद्य संघटना आहे, मोदी साहेबांना मानणारा आज मोठा वर्ग आहे, आणि त्याच्यामुळे सगळ्या गणितांच्या पलीकडे जाऊन मोदी साहेब देशाचे पंतप्रधान होतील आणि प्रणिती शिंदेने आपलं डिपॉझिट वाचवण्यासाठी धडपड करावी, काम करावं, लोकांमध्ये जावं, अशा प्रकारची विधान करून मतं देतील आणि वातावरण भाजपच्या विरोधात जाईल असं वाटत असेल तर तो त्यांचा गोड गैरसमज आहे. ठाकरेंकडे उद्धव ठाकरेंकडे सहानुभूती मिळवायचं नाटक करण्यापलीकडे दुसरी शिदोरी नाहीये. परंतु या ठिकाणी आपण बघाल बाळासाहेबांच्या नावावर सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु महाराष्ट्रातील जनतेनं त्याला दाद दिली नाही. एकनाथ शिंदे साहेबांबरोबर मोठ्या प्रमाणावर आमदार गेले, पक्षाचे पदाधिकारी गेले, कार्यकर्ते गेले आणि बाळासाहेबांच्या विचारांना मानणारा वर्गसुद्धा शिंदे साहेबांच्या सोबत आणि महायुतीसोबत आज त्या ठिकाणी ताकदीनं आहे. आता आपल्याकडे विकासाचे मुद्दे नाहीत, कॉन्क्रीट असं मोदी साहेब किंवा भारतीय जनता पार्टीवर टीका करायला काही मुद्दे नाहीत आणि मग अशा प्रकारचं सहानुभूतीचं वातावरण करून आपल्याला काही राजकीय पोळी भासता येते का असा केविलवाना प्रयत्न आहे. अशा प्रकारचा प्रयत्न केला तर बुमरँग होईल, उलट पक्षी लोकांना हे आवडत नाही. अशा प्रकारचं किळसवानं राजकारण निर्माण करून मतं मिळवण्याचे दिवस संपलेले आहेत, घोडा मैदान दूर नाही आपल्याला कळून येईल. विरोधक विरोधकांचं काम करतायत, राजांचा सन्मान या देशात कुणी केला आपण बघाल. पंतप्रधान